मेट्रो न्यूजच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. माझा नातू पार्थ पवार हा अपरिपक्व असून त्याच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुशांत सिंग आत्महत्येची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या चौकशीची मागणी करणारे आणि अयोध्येतील राम मंदिराचे समर्थन करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांना बुधवारी फटकारले. पार्थ पवार यांच्या वक्तव्यामुळे गेले 3-4 दिवस राष्ट्रवादीची पंचायत झाली होती. पार्थ यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन सुशांत सिंगच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी करणारं पत्र दिलं होतं. शरद पवार यांच्या भूमिकेला छेद देणारी भूमिका पार्थ यांनी मांडल्यामुळे राष्ट्रवादीबाबत संशय निर्माण झाला होता. त्यावर पार्थ पवार यांची ही वैयक्तिक भूमिका असून पक्षाची नाही असे स्पष्टीकरण खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलं होतं. शरद पवार यांनी मात्र पार्थ पवार यांना चांगलंच फटकारले. शरद पवार आणि सुप्रिया सुळे या दोघांनीही पार्थच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने पवार कुटुंबियातील संबंधांवरून राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई.